खरं तर मराठवाड्यासाठी एक सरत्या वर्षाचं मोठं गिफ्ट आपण म्हणूया. खरं तर मराठवाडा नेहमीच अशा सगळ्या गोष्टींसाठी खूप जास्त प्रतीक्षा पाहावी लागते. म्हणजे रेल्वेसाठी तर विकासापासून कोसोदूर असं म्हटलं जायचं, सुदैवाने आता मिळायला लागलं. नाही, अगदी निश्चितपणे मिळायला लागलेलं आहे. आज आपण पाहू शकतो की मराठवाड्यामध्ये रेल्वे लाईनचं डबलिंग, रेल्वे लाईनचं इलेक्ट्रिफिकेशन आणि त्यासोबत नवीन रेल्वे ट्रॅक टाकणे, या तिन्ही गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आणि आमच्या सरकारने मागच्या 5 वर्षातही आणि आता पुन्हा आल्यानंतर केंद्र सरकारसोबत मॅचिंग ग्रँट देऊन वेगाने प्रकल्प पुढे नेले आहेत. मध्ये 2.5 वर्ष उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय होता की आम्ही मॅचिंग ग्रँट देणार नाही, जो चुकीचा निर्णय होता, त्यामुळे मोठा त्याचा परिणाम झाला. मराठवाड्यातले आता कामं वेगाने सुरू आहेत. सगळ्यात महत्वाचं ही वंदे भारत ट्रेन ही थेट आपल्याला मुंबईशी कनेक्ट करते. आज संभाजीनगर आणि जालना हे दोन पुढचे इंडस्ट्रियल डेस्टिनेशन आहे. आज त्याची वेगानं आपल्याला विकास होताना दिसतोय. त्यात बुलेट ट्रेनचा जो काही आमचा संकल्प आहे तो याकरता आहे की बुलेट ट्रेन सुरू करण्याकरता 78% जमीन ही आपल्या कब्जात आहे. 22% फक्त जमीन अक्वायर करायची आहे स्टेशनशी इंटिग्रेशन करण्याकरता. आणि म्हणून त्याचा एक प्राथमिक अहवाल देखील तयार झालेला जो केंद्र सरकारकडे आहे. मला विश्वास आहे की त्याला देखील चालना लवकरच मिळेल. अखेरचा प्रश्न विचारतो, वर्षाचा शेवटचा दिवस आहे, काय संकल्प आहे नव्या वर्षासाठी देवेंद्र फडणवीस यांचे, एक राजकारणी म्हणून आणि एक स्वतः वैयक्तिक माणूस म्हणून? नाही, राजकारणी आणि वैयक्तिक काही वेगळा संकल्प नाही. एकच संकल्प आहे, जी जबाबदारी मिळालेली आहे त्याचा वापर करून महाराष्ट्राच्या विकासाकरता आणि सर्वांगीण विकासाकरता जी क्षमता आहे त्या क्षमतेनं काम करायचं, मोदीजींच्या नेतृत्वात विकसित महाराष्ट्र घडवण्याकरता पूर्ण ताकद लावायची.